नमस्कार, मी आशा। आपण पाहता डिस्कवर टीव्ही न्यूज। डिस्कवर टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी पीएम केअर फंडातून सदोष व्हेंटिलेटर्सचा पुरवठा झाला असून या प्रकरणी सविस्तर चौकशी करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे। पालिकेला संत सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुल, आर्ट गॅलरी, जिमखाना, पाटीदार भवन या रुग्णालयाने मिळून 80 व्हेंटिलेटर्स पीएम फंडातून पुरवण्यात आले होते। यातील काही व्हेंटिलेटर्स बंद पडल्याने यांच्या दुरुस्तीसाठी तज्ज्ञांना बोलवण्यात आले। सदर तज्ज्ञांनी या व्हेंटिलेटर्सपैकी काही व्हेंटिलेटर्स सदोष असल्याचा अहवाल पालिकेला सादर केला असून यातील काही व्हेंटिलेटर्स 100% प्राणवायूचा पुरवठा दाखवत असताना त्यातून प्रत्यक्षात सुमारे 55% प्राणवायूचाच पुरवठा होत असल्याचे अहवालात नमूद आहे। म्हणून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केली। तसेच सदोष व्हेंटिलेटरवर उपचार घेत असताना कुणी रुग्ण दगावले असल्यास त्याचाही अहवाल महापालिकेकडून मागवून केंद्र शासनास सादर करावा अशीही मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे। ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388420420। तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस। तोपर्यंत धन्यवाद।